नमस्कार, मी डॉक्टर प्रवीण कुलकर्णी. आपलं सर्वांचं माझं साम्राज्य ह्या वेब पोर्टलवर मनापासून स्वागत. आपण आज एका वेगळ्याच विषयाला हात घालणार आहोत. छोट्या छोट्या गोष्टी असतात आणि त्याचा आपण बाऊ करतो. मी एक वाक्य वापरत असतो नेहमी की मी बाऊ करत नाही, पण आपण करतच राहतो. काय असतं की अगदी सकाळी सकाळी उठल्यावर आपण ब्रश केला आहे आणि किचनमध्ये गेलो आहेत, बायकोने लवकर चहा दिला नाही, लगेच आपण चिडतो. तिलाही काही कामं असतील, ते समजून घ्यायचा जर आपण प्रयत्न केला तर आपल्याला त्याचा त्रास होत नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात. आपल्याला जीवन जगताना ह्याच गोष्टी मनापासून जर आपण वापरल्या, योग्य ठिकाणी योग्य त्या ॲक्शन आणि रिॲक्शन्स केल्या, तर जीवन जगताना आनंद मिळवता येतो. छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंदच मोठ्या गोष्टींमधला आनंदसुद्धा ठरवू शकतो. म्हणजे काय आहे तर, तुम्ही काहीतरी छान केलं आहे, कुणीतरी त्याचं कौतुक केलं आहे, तुम्हाला छान वाटतं. तुम्ही काहीतरी छान केलं आहे, कुणीच त्याचं कौतुक केलं नाही म्हणून ते छान नाही असं आहे का? नीट बघा, तुम्ही छान केलं आहे तर छानच आहे ना ते. कुणी कौतुक केलं किंवा नाही केलं म्हणून ते बिघडत नाही आहे. हा ॲटिट्यूड आपला पाहिजे की कुणी काहीही म्हणो, मला छान करायचं आहे. कुणी त्याला वाईट म्हणो किंवा चांगलं म्हणो, त्याच्याशी काही देणं घेणं नाही आहे. मी कशासाठी केलं आहे? माझ्या भल्यासाठी केलं आहे. मी कशासाठी केलं आहे? माझा योग्य मार्ग मला हवा आहे म्हणून केलं आहे. दुसऱ्यांनी कुणीतरी तू छान आहेस म्हणालं, त्यानं काही फरक पडणार आहे का? किंवा दुसऱ्यानं कुणीतरी तू वाईट आहेस असं म्हणालं, त्याने काही फरक पडणार आहे का? आयुष्यात अशा गोष्टींना महत्त्व द्यायचं नसतं. तुम्हाला जर तसं महत्त्व द्यायचं असेल तर तुम्ही दुसऱ्यांच्या कुणाचं तरी हातचं बाहुलं होत आहे का हे बघायला लागेल. आणि निश्चितपणाने असंच आहे की जर तुम्हाला कुणीतरी दुसरं ऑपरेट करतं आहे तर तुम्ही नाराज होणार आहात. तुम्ही स्वतःवर नाराज होणार आहात, दुसऱ्यावर नाराज होणार आहात, तुम्ही सुखी होणार आहात. दुसऱ्यांनी कुणीतरी सुखी केलं आहे म्हणून सुखी होणार आहात, ह्याला काही अर्थ नाही आहे. तुमच्या आतमध्ये ह्या सगळ्या ऊर्जा आहेत, सुखी होण्याच्या आणि दुःखी होण्याच्यासुद्धा. तुम्ही जो विचार करता त्याप्रमाणे तुमचा देह, तुमची शरीर यष्टी काम करत असते. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या तुमच्यामध्ये असणारं विचारांचं सॉफ्टवेअर कसं आहे त्याच्यावर अवलंबून आहेत. आता ह्या सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस गेला म्हणजे तुम्ही नाराज झालात, ह्या सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस गेला म्हणजे तुम्ही आजारी पडलेले आहात, ह्या सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस गेला म्हणजे तुम्ही रागावलेले आहात, ह्या सॉफ्टवेअरमध्ये व्हायरस आला म्हणजे अनेक गोष्टी चुकीच्या तुमच्याकडून घडत जातात. मग अगदी नियोजन कशा कशाचं असायला हवं, तर सगळ्यात पहिल्यांदा संपत्तीचं नियोजन असायला हवं. चल आणि अचल अशा दोन संपत्ती आपल्याकडे असतात, म्हणजे फिक्स ॲसेट्स आणि खर्चासाठी लागणारे ॲसेट्स, अशा दोन प्रकारच्या संपत्ती आपल्याकडे बऱ्यापैकी असतात. मग फिक्स ॲसेट जे असतात ते आपण फारसे हलवू शकत नाही, पण रोजच्या खर्चासाठी, महिन्याच्या खर्चासाठी, वर्षभराचा जो प्लॅन आहे त्याच्याबद्दल आपण काही विचार केला आहे का कधी की माझ्या हातात एवढे पैसे महिन्याला येतात, मग त्याचा खर्च कसा केला पाहिजे, ह्या दृष्टीने कधी विचार केला आहे का? आले पैसे केले खर्च, हाच जीवनाचा आपल्या मूलभूत अधिकार आहे म्हणून आपण करत राहतो. जितके पैसे येतील तेवढे खर्च करून टाकले, कुठे गेले कसे गेले ह्याचा ताळमेळच नाही, तर काय होणार आहे बघा. नरम, गरम आणि बेशरम ह्या तीन अवस्था अशा लोकांना बघायला मिळतात. पहिल्यांदा ज्या सॅलरीचे डेज असतात ना, सॅलरीची सुरुवात काय, समजा आपण 1 तारखेला सॅलरी होते असं समजू, तर पहिले 10 दिवस तुम्ही गरम असता, खर्च करत सुटता. नंतर पुढचे 10 दिवस नरम होता, म्हणजे आता काय पैसे नाही आहेत, नको हे करायला, नको हॉटेलिंग करायला, नको हे करायला, नको खरेदी करायला, नको मॉलमध्ये जायला, हे सगळे विचार करता. पण पुढचे 10 दिवस बेशरम व्हावं लागतं हो. मग ह्या मित्राकडे माग, त्या मित्राकडे माग, ह्याच्याकडून काहीतरी मदत कर, कुठेतरी शोध, त्यातून काहीतरी बाहेर काढ, अशा पद्धतीने आपण कुठून तरी पैसे काढतो. ही जी आपल्या जीवनाची पद्धती आहे ना, ह्याला आपण असं म्हणूया की कुठे जायचं आहे ते माहीत नाही आणि चाललेलो आहोत, अशा पद्धतीने आपण काम करतो आहोत. पण आपलं जर नियोजन असेल, बघा आपल्या हातात समजा 50,000 सॅलरी येते, मग आपलं नियोजन असेल की 10,000 आपल्याला घरात खर्चासाठी लागणार आहेत, रॅशन पाण्यासाठी लागणार आहेत, 10,000 आपल्याला बाकीचे शाळा असतील, आणखीन काही खर्च असतील त्यासाठी लागणार आहेत, असं जर आपण नियोजन केलेलं असेल तर त्याच्यातले पैसे उरतात आणि ते रिकरिंग डिपॉझिट करता येऊ शकतात. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या हातात जी सॅलरी येते त्याच्यातला 20% भाग हा रिकरिंग डिपॉझिटमध्ये जायला हवा, आणि राहिलेला 80% भागात आवश्यक खर्च, अत्यावश्यक खर्च, आणि मग राहिलेलं एन्जॉय, अशा पद्धतीने आपल्याला जर त्याचं नियोजन केलं आपण
तर खरंच सुखी होण्यासाठी किंवा योग्य ती समृद्धी मिळवण्यासाठी आपल्याला ह्याचा उपयोग होऊ शकतो चांगला. हां, तुम्ही इझी मनीमध्ये आहात, खूप पैसे तुमच्याकडे येत आहेत असं खूप कमी लोकांकडे असतं, पण आहे असं आपण समजूया. अशा लोकांनीसुद्धा भविष्याची काळजी करणं ही गरज आहे आणि भविष्यासाठी काहीतरी उपाय करणं म्हणजे राखून ठेवणं ही गरज आहे. तसंच पैशाच्या बरोबरच आपल्याला नातीसुद्धा राखून ठेवायची असतात, तरच आपल्याला सुखी होता येतं. मग ही नाती जवळची असतात, एक वर्तुळ, आई, वडील, भाऊ, बहीण, बायको, मुलं, ही एक वर्तुळ झालं. त्याच्या पुढचं एक वर्तुळ असतं, आत्या, मामा, मावश्या वगैरे ह्याच्यात येतात. त्याच्या पुढचं एक वर्तुळ असतं, आणखी थोडेसे लांबचे नातेवाईक त्याच्यात येतात. आणि त्याच्यापेक्षा पुढचं वर्तुळ, पण सगळ्यात जवळचं वर्तुळ असतं, ते म्हणजे शेजारी. शेजाऱ्यांचे तुमचे कसे संबंध आहेत ह्याच्यावर तुम्हाला नीट झोप लागणं महत्त्वाचं असतं. रोज जाता येता त्यांच्या दारातून यायचं आहे आणि त्यांना स्माईल पण द्यायचं नाही आहे, त्यांच्या दारातून यायचं आहे पण तुमचं कसं चाललं आहे हेसुद्धा तुम्हाला माहिती नाही आहे. अगदी शेजारी कोण राहतं आहे हेसुद्धा अनेकांना माहिती नसतं. मग ही जपणूक जी आहे नात्यांची हीसुद्धा तुम्हाला करायची आहे, कारण सगळ्यात सख्खा भाऊ कोण असतो माहिती आहे तुम्हाला? तुमच्या घरात जर काही झालं तर तुमचा सख्खा भाऊ, खऱ्या अर्थानं सख्खा भाऊ, कुठेतरी लांब राहिला असेल, पण शेजारी अगोदर येतात तुम्हाला मदतीसाठी. आणि त्यांच्याशी संबंध तुमचे चांगले असतील तर तुमचं वर्तुळ पूर्ण झालं असं म्हणता येतं. अनेक गोष्टी आहेत आयुष्य जगताना लागणाऱ्या, अशा अनेक गोष्टींच्या चर्चा आपण करतच राहणार आहोत. मी ज्योतिषी कमी आहे आणि पॉझिटिव्ह थिंकिंग करणारा किंवा पॉझिटिव्ह विचार मांडणारा असा माझ्याकडे जास्त विचार असतात आणि हे विचार तुमच्यासाठी मी नेहमी घेऊन येत राहणार आहे. आपण मला निश्चितपणाने पाहताय. आता स्क्रीनवर काही नंबर येत आहेत, ते माझे नंबर आहेत. मला भेटायचं असेल किंवा कोर्स करायचे असतील माझे रेखीचे, हात बघून, पत्रिका बघून भविष्य बघायचं असेल, तरीही मी उपलब्ध असतो. ठाणे, पुणे, दादर ह्या तीन ठिकाणी तुम्हाला भेटता येऊ शकतं. वास्तू व्हिजिटसाठी मी स्वतः येतो, तुम्ही कुठेही बोलवा, महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर मी स्वतः येतो. अगदी मी मागच्या आठवड्यात भोपाळला जाऊन आलो, खूप छान वाटलं. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्याशी गप्पा झाल्या आणि त्यांच्याकडून काही निगेटिव्हिटी ज्या तयार होत होत्या, त्यांच्या घरातल्याच एकमेकांमध्ये जे काही संबंध बिघडलेले होते ते जास्तीत जास्त अर्ध्या तासात बोलल्यानंतर बरे झाले, संबंध सुधारले. वास्तू व्हिजिट झाल्यानंतर वास्तूतल्या ऊर्जा सुधारल्या आणि हे सगळं करून आल्यानंतर त्यांचा फोन आला की सर तुम्ही आलात, आम्हाला खूप समाधान वाटलं. आणि ही जी वाक्य आहेत ना लोकांकडून येणारी कौतुकाची किंवा त्यांना रिझल्ट मिळाल्याची, हीच माझ्यासाठी खरी तर तुमची फी असते. पण जीवन जगायचं तेव्हा पैसाही लागतो. तुम्ही चौकशी करा फी वगैरे सगळी आणि मला भेटायला या, मला आनंदच होईल. आपण हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझं साम्राज्य ह्या वेब पोर्टलचे सुद्धा धन्यवाद. पहा फक्त साम्राज्य, साम्राज्य एक पाऊल प्रगतीकडे.